कोरोना संकटानंतर पहिल्यांदा श्री संत गजानन महाराज यांची पालखी अकोल्यात येत आहे, त्यामुळे 8 व 9 जून रोजी अकोलेकर बिझी राहणार आहे। श्री संत गजानन महाराजांची पालखी अकोल्यात येणार असल्याने या पालखीच्या दर्शनासाठी अकोलेकर पाहुण्यांचे स्वागत करण्यास सज्ज आहे। शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या श्रींच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायदळवारी करिता यावर्षी 6 जून रोजी 700 वारकरी मंडळीसह सकाळी 7 वाजता शेगाव येथील श्री मंदिरातून प्रस्थान होईल। श्रींचे पालखीचे पंढरपूर पायदळवारीचे हे 53वे वर्ष असून श्रींची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, दव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण 750 किलोमीटर प्रवास करून 8 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहोचेल। श्रींची पालखी 8 जुलै ते 12 जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास राहील। 13 जुलै रोजी सकाळी काला झालेवर श्रींची पालखी श्री शेगावकरिता परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल। 3 ऑगस्ट रोजी संतनगरीत आगमन होईल। श्रींच्या सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात आले आहे। 6 जून रोजी शेगाव येथील श्रींच्या पालखीचे शेगाव येथून प्रस्थान सुरू झाले की त्याच दिवशी अकोला जिल्ह्यात पालखीचे आगमन होईल। श्री क्षेत्र नागझरी व 6 जून रोजी पारस येथे तर 7 जून रोजी गायगाव व भोरत येथे आगमन होईल। तर 8 व 9 जून रोजी अकोल्यात श्रींची पालखी असेल। 10 जून रोजी भरतपूर, वाडेगाव तर 11 जून रोजी देऊळगाव व पातूर येथे तर 12 जून रोजी वाशिम जिल्ह्यातील मेळशी श्री क्षेत्र डव्हा येथे पालखी येईल। 13 जूनला मालेगाव व शिरपूर जैन येथे, 14 जून रोजी चिंचांबा पेन, हसला पेन, 15 जून रोजी वाशिम जिल्ह्यातील किनखेडा व रिसोड येथे आगमन होईल।